उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अयोध्येतील एका चौकाला लता मंगेशकर यांचं नाव दिलं जाणार आहे. कोणत्या चौकाला हे नाव द्यायचं याचा निर्णय घेण्यासाठी अयोध्या पालिकेला 15 दिवसांचा वेळ दिला आहे. मुलींच्या शिक्षणाला बळ मिळावं म्हणून मध्य प्रदेश सरकारनं लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केली आहे. योजनेअंतर्गत मुलींना कॉलेज प्रवेशासाठी 25,000 दिले जाणार असून त्यांची फी सुद्धा सरकार भरणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी याची घोषणा केली आहे. केरळ सरकार मे महिन्याच्या अखेरीस सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडक दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा 20 लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे. याला केरळ ऑप्टिकल फायबर नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. हरियाणातील हिसार जिल्ह्यातल्या राखीगढी गावात पुरातत्व विभागानं केलेल्या उत्खननात 9,000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. उत्खननात 2 मानवी सांगाडे मिळाले आहेत. एसआयचे सहमहासंचालक डॉक्टर संजय मंजूर यांनी ही माहिती दिली आहे. पश्चिमी देश क्रिमियासहित रशियावर आक्रमण करण्याची योजना आखत होते म्हणूनच आम्ही युक्रेनवर हल्ला केला असं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. रशिया 77वा विजय दिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पुतीन बोलत होते. सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सोनाक्षीचा साखरपुडा झाला का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. एका फोटोत सोनाक्षी तिची अंगठी दाखवते आहे तर दुसऱ्या फोटोत तिने एका व्यक्तीचा हात पकडलाय. माझ्यासाठी हा दिवस खास आहे असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.